9 ऑगस्ट पासून राज्यामध्ये हर घर तिरंगा अभियान, 2.5 कोटी घरांवरती तिरंगा फडकवला जाणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला महत्त्वाचा निर्णय, 13, 14 आणि 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवला जाणार। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सिंचन केले जाणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय, राज्यामध्ये 4.25 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन। विना परवानगी झाड तोडलं तर आता 50,000 रुपयांचा दंड वसूल करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमधला निर्णय, सध्या 1,000 रुपये दंडाची तरतूद। मनोज जरांग यांची शांतता रॅली आज सोलापूरमध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शांतता रॅलीला केली सुरुवात। मी मॅनेज होत नाही म्हणून बदनाम करण्याचं काम यांनी सुरू केलं, गेल्या 15 दिवसांपासून भुजबळ दिसत नाहीत, भुजबळांना जो नेता प्रचारासाठी नेईल त्याला पाडायचं, सोलापूरमध्ये मनोज जरांग यांचा इशारा। माझ्या विरोधामध्ये फडणवीसांचं षडयंत्र सुरू, मनोज जरांग यांचा हल्ला बोल, फडणवीस आणि दरेकरांचं ऐकून पत्रकार परिषद घेऊ नका, तुम्हाला काही मिळालं नाही तरी चालेल पण गद्दारीचा शिक्का लावून घेऊ नका। भाजपमधील विविध मोर्चा आणि आघाड्यांची बैठक संपन्न, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनामधून बैठकीमध्ये चर्चा, विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे सर्व आघाड्यांना आदेश। उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक, उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा बैठकीचं आयोजन, फडणवीसांकडून विभागवार विधानसभा मतदारसंघांचा आढावा। लोकसभा निवडणुकीमध्ये सुमार कामगिरी असलेल्या मतदारसंघात भाकरी फिरवली जाणार, सुमार कामगिरी असलेल्या भाजप आमदारांना 2 महिन्यांचा अवधी, कामगिरी सुधारली नाही तर तिकीट कापलं जाणार। महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा, उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। महाविकास आघाडीमध्ये कुणीही मोठा भाऊ नाही, पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये कुणीही छोटा भाऊही नाही, मेरिटनुसार जागा वाटप होईल, लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होणार नाही, एकत्रितपणे महायुती सरकारला बाजूला करण्याचं काम आम्ही करू, नाना पटोले यांचं वक्तव्य। जलसंपदा विभागाशी संबंधित सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड जिल्ह्यातील प्रलंबित योजनांचा अजित पवारांनी घेतला आढावा, राज्यातील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ करा, अजितदादांचे निर्देश। अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, अल्पसंख्याक संस्था संघटनांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार। संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी महत्वाचा, राष्ट्रवादीच्या इद्रिस नायकवडी यांची प्रतिक्रिया, राज्य सरकारचे मानले आभार। नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक, अणुशक्तीनगरमधून मलिक निवडणूक लढणार असल्याची एबीपी माझाला सूत्रांची माहिती। माजी मंत्री सुनील केदार यांना 15 दिवसांमध्ये लेखी म्हणणं मांडण्याचे सहकार मंत्र्यांचे आदेश। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाबद्दल मंत्रालयामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली सुनावणी। बांगलादेशातल्या अस्थिर परिस्थितीमुळे भारताची दळणवळणाची व्यवस्था ठप्प, बांगलादेशच्या काळजीवाहू सरकारशी बोलणी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची राजू शेट्टी यांची केंद्राकडे मागणी। बांगलादेशातील लोकांनी पंतप्रधानाला पळवलं आपण का करू शकत नाही, राजू शेट्टींच्या या विधानावरती भाजपचा आक्षेप, राजू शेट्टींवरती देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करा, सांगलीतील भाजप महिला नेत्या नीता केळकर यांची मागणी, विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। छत्रपती संभाजीनगर इथे मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी नाकारली परवानगी, आमदार बच्चू कडू यांची माहिती, 9 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू काढणार होते मोर्चा। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा 9 ऑगस्ट रोजी होणारा संप लांबणीवर, 20 तारखेला योग्य तो निर्णय घेणार, श्रीरंग बर्गे यांची माहिती। राज्यातील पोलीस दलाला मिळणार नवी वाहनं, 566 कोटी रुपये किमतीच्या 2,298 वाहनांच्या खरेदीला गृह विभागाची मंजुरी। शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या संदर्भात समिती स्थापन, 26,900 शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होण्याची शक्यता। वाहतूक नियम मोडल्यामुळे
वाहन चालकांना पाठवण्यात आलेल्या ई ट्रॅफिक चलनांची राज्यभरातील 7,62,000 प्रकरणं निकाली. यामधून वाहतूक विभागाला तब्बल 58,83,00,000 रुपयांचा महसूल. बांगलादेशात हिंदूंना त्रास दिला जात असेल तर इथल्या बांगलादेशींना पकडून बांगलादेशला पाठवू, बांगलादेशी विशेष मोहीम सुरू करू, मनसेचे नेते संदीप देशपांडेंची बांगलादेशच्या प्रकरणावरती प्रतिक्रिया. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेच्या मैदानामध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या भाड्यामध्ये 50% सवलत. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठपुराव्याला मोठं यश. मुंबईतील प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी पुन्हा एकदा आमने-सामने. बोर्डावरील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाने काढल्याचा शिवसेनेचा आरोप. ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह सुरू. या निमित्तानं नवी मुंबईतील ठाकरे गटानं खड्डे बुजवा आंदोलन केलं. यावेळी पडलेले खड्डे रेती सिमेंटने भरत सकारात्मक आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई विमानतळाच्या जागेवरती होत असलेल्या ब्लास्टिंग विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी ब्लास्टिंग विरोधामध्ये आंदोलन करत काम बंद पाडण्याचा केला प्रयत्न. पोलिसांनी काढली ग्रामस्थांची समजूत. मध्य रेल्वेवरती गर्दीच्या वेळी एसी लोकल आणि फर्स्ट क्लास मधून प्रवास करणाऱ्या 543 प्रवाशांवरती कारवाई. एका दिवसामध्ये 1,82,000 रुपयांचा दंड जमा. मुंब्र्यामध्ये विचित्र अपघात. 3 वर्षीय मुलीवरती 5व्या मजल्यावरून कुत्रा कोसळल्यामुळे मुलीचा मृत्यू. ही मुलगी आईसह इमारतीच्या खालून चालली होती. कल्याणमध्ये टोपी गँग सक्रिय. बिर्ला कॉलेज परिसरातील 3 ते 4 बंद फ्लॅटमध्ये टोपी गँगकडून चोरी. चोरी करण्यापासून रोखणाऱ्या महिलेवरती चोरट्यांचा हल्ला. चौघेजण कॅमेऱ्यामध्ये कैद. कल्याण बाजारपेठ परिसरामध्ये एका व्यक्तीकडून हॉटेलची तोडफोड. ऑर्डर वेळेमध्ये न आल्यामुळे संतप्त व्यक्तीनं तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित घटनेची माहिती नसल्याची पोलिसांची माहिती. मुलुंडमधील जिम ट्रेनरनं एका तरुणीवरती प्राणघातक हल्ला केल्याचा व्हिडिओ महिनाभरापासून व्हायरल. संबंधित जिम ट्रेनरचा ऐरोली खाडीमध्ये उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न. पोलिसांकडून तपास सुरू. पूजा खेडकरची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून निकाली. मेरिटवर कमेंट न करता योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य. उजनीमधून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे अक्कलकोट तालुक्यातील हिळी गावातील अनेकांच्या शेतामध्ये शिरलं पाणी. अक्कलकोटमधील हिळी बंधारा 7 ते 8 फूट पाण्याखाली. उजनी आणि वीर धरणाच्या विसर्गामुळे गेले 3 दिवस चंद्रभागेमध्ये निर्माण झालेली पूर परिस्थिती आटोक्यात यायला सुरुवात. पंढरपुरामधलं पाणी सुद्धा ओसरू लागलं. पुणे जिल्ह्यातील वरसगाव धरणाच्या भिंतीवरती आढळली भली मोठी मगर. पाटबंधारे विभागाला पाणी पातळी पाहण्यासाठी धरणाच्या भिंतीवरती जावं लागतं आणि त्यामुळे चिंता व्यक्त. मध्य रेल्वेकडून कोल्हापूर मिरज मार्गावरती अनारक्षित विशेष सेवा. अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 28 अनारक्षित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय. मावळ विधानसभेमध्ये घड्याळाचा प्रचार न करण्याचा भाजपचा ठराव. पुणे पिंपरीमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा भाजपला इशारा. सांगलीमध्ये कॉलेजला जात असताना एका युवतीवरती भर रस्त्यामध्ये पतीकडून चाकू हल्ला. 2 महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह. पुण्यामध्ये अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाची व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आत्महत्या. हा तरुण 6 महिन्यांपासून व्यसनाच्या आहारी गेल्याची माहिती. पुण्यातल्या वाघोली परिसरातील फर्निचरच्या गोडाऊनला आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. राज ठाकरे 8 आणि 9 ऑगस्टला हिंगोलीच्या दौऱ्यावर. हिंगोली वसमत कळमनुरी या 3ही विधानसभा मतदारसंघांचा राज ठाकरे घेणार आढावा. मराठवाड्यामधून मनसेची पहिली उमेदवारी जाहीर. शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांना लातूर ग्रामीणमधून उमेदवारी. उमेदवारी मिळाल्याच्या नंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. अशोक चव्हाणांच्या पत्नी अमिता चव्हाण आणि मुलीला मराठा समाजाचा घेराव. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गावामध्ये येऊ नये. मराठा बांधवांची भूमिका.
तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी लिलावामध्ये सुमारे 8.5 कोटींचा घोटाळा, मात्र 3 महिने उलटले तरी गुन्हे दाखल नाहीत. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि SP September 2 हजर राहण्याचे आदेश. मराठवाड्यामध्ये कापसावरती मर रोगाचा मोठा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट होण्याची भीती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामधल्या तज्ज्ञांनी सुचवले काही उपाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.